रियासत कर्नाटक गुलबर्गा शहर में गुलबर्गा सिटी कॉरपोरेशन और मन्नूर मल्टी स्पेशलिटी अस्पताल की जानिब से यहाँ के सिटी कॉरपोरेशन रोड और खरगे पेट्रोल पंप के करीब वर्ल्ड रैबिस डे मनाया गया। इस मौके पर मन्नूर हॉस्पिटल के मैनेजिंग डायरेक्टर डॉक्टर फारूक मन्नूर साहब ने बताते हुए कहा, रैबिस वो बीमारी का नाम है जो जानवरों से इंसानों में फैल सकती है। इसके मुतल्लिक आवाम को आगाह करने के लिए हर साल 28 सितंबर को वर्ल्ड रैबिस डे मनाया जाता है। इसी के तहत आज गुलबर्गा शहर में वर्ल्ड रैबिस डे मनाया जा रहा है। इस मौके पर रैबिस बीमारी को काबू पाने के लिए जानवरों को वैक्सीनेशन टीका लगाने के लिए आवाम को आगाह किया गया। रैबिस डे इदे, सो व्हाट वी कैन डू, ಒಂದು ಅವೇರ್ನೆಸ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಒಂದು ಅನಿಮಲ್ಸಿಂದ ಹ್ಯೂಮನ್ಸಿಗೆ ಏನು ರೋಗ ಬರ್ತಾ ಇದೆ, ರೇಬೀಸ್, ಇಟ್ ಈಸ್ ವೆರಿ ಫೇಟಲ್. ಫೇಟಲ್ ಅಂದರೆ ಭಾಳ ಘಾತಕ ಇದೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಹೆಂಗೆ ನಾವು ತಡೆಗಟ್ಟಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ, ಅವೇರ್ನೆಸ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ನಮ್ಮದು ಒಂದು ಕೋಶಿಶ್ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ವೆಟರ್ನರಿ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್, ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಆ್ಯಂಡ್ ಈವನ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಸ್ ಎಲ್ಲ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕಲ್ತು ನಾವು ಇವತ್ತು ಒಂದು ಅವೇರ್ನೆಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಕಲಬುರಗಿಗೆ ರೇಬಿಸ್ ಫ್ರೀ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ಇದೆ. ಆ ಪ್ರಯತ್ನಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ನೀವು ಸಹಕರಿಸಬೇಕು. ಮತ್ತು ಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಗುಲ್ಬರ್ಗನ ಒಂದು ರೇಬಿಸ್ ಫ್ರೀ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್, ಫಸ್ಟ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ನಾವು ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಅದು ನಾವು ಇವತ್ತು ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡಬೇಕು. ವಿ ವಿಲ್ ಪ್ರಾಮಿಸ್ ಎಲ್ಲ ಡಿಸೀಸಸ್ನಲ್ಲಿ, ಎಲ್ಲ ಇಂಡಸ್ಟ್ರೀಸ್ನಲ್ಲಿ ಕಲಬುರಗಿ ಒಂದು ಮೇಲೆ ಇರಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಇದೇ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಈ ಗೋವಾ ಇದೆ, ಗೋವಾನಲ್ಲಿ ಇಟ್ ಈಸ್ ಬಿನ್ ರೇಬಿಸ್ ಹ್ಯಾಸ್ ಬಿನ್ ಎಲಿಮಿನೇಟೆಡ್. ಸೊ ಅದೇ ಥರ ಕರ್ನಾಟಕನಲ್ಲಿನೂ ನಾವು ಮಾಡಬಹುದು. ಸೊ ಇಟ್ ಈಸ್ ವೆರಿ ಸಿಂಪಲ್. ನಮ್ಗೇನು ಮಾಡೋದಿದೆ, ಜಸ್ಟ್ ನಮ್ಮ ಪೆಟ್ಸ್, ನಮ್ಮ ಡಾಗ್ಸ್, ಕ್ಯಾಟ್ಸ್, ವಾಟ್ ಎವರ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಪೆಟ್ಸ್, ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ಗೆಟ್ ದಟ್ ವ್ಯಾಕ್ಸಿನೇಟೆಡ್ ಅಷ್ಟೇ, ಮತ್ತೇನಿಲ್ಲ. ಅದರಿಂದ ಇಫ್ ವಿ ಆರ್ ನಾಟ್ ವ್ಯಾಕ್ಸಿನೇಟಿಂಗ್ ದಿ ಅವರ್ ಪೆಟ್ಸ್, ದೆನ್ ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ಇಫ್ ಇಟ್ ಗೆಟ್ಸ್ ರೇಬಿಸ್ ದೆನ್ ನಾಟ್ ಓನ್ಲಿ ಬೈಟಿಂಗ್, ಈವನ್ ದಿ ಲಿಕ್ಕಿಂಗ್, ಸ್ಕ್ರ್ಯಾಚಿಂಗ್, ದಟ್ ಕ್ಯಾನ್ ಆಲ್ಸೋ ಕಾಸ್ ರೇಬಿಸ್ ಟು ಎ ಹ್ಯೂಮನ್ ಬೀಯಿಂಗ್. ಸೊ ಎ ವೆರಿ ಈಸಿ ಮೆಥಡ್ ಇಸ್ ಜಸ್ಟ್ ವ್ಯಾಕ್ಸಿನೇಟ್ ಯುವರ್ ಪೆಟ್ಸ್, ದಟ್ಸ್ ಇಟ್. ಯೇ ಜೊ ರೇಬಿಸ್ ಯೇ ಡಿಸೀಸ್ ಹೇ ಯೇ ಜಾನವರೋ ಕೆ ಕಾಟನೆ ಸೇ, ಜಾನವರೋ ಕೋ ಚಾಟನೆ ಸೇ ಇನ್ಸಾನೋ ಕೋ ಆ ಜಾತಾ ಹೇ. ಇಸ್ಲಿಯೆ ವರ್ಲ್ಡ್ ವೆಟರ್ನರಿ ವರ್ಲ್ಡ್ ರೇಬಿಸ್ ಡೇ ಜೋ 28 ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಕೋ ಹರ್ ಸಾಲ್ ಮನಾತೆ ಹೇ, ಯೇ ಸಾಲ್ ಹಮಾರೆ ಸರ್ಕಾರ ನೇ ಆ ಬಿಲ್ ಕೆ ಕಂಪಲ್ಸರಿಲಿ ಜಿತ್ನೆ ಭೀ ಲೋಗೋ ನೇ पेट एनिमल्स ने पाला है उन लोगों को, उन पेट को फ्री वैक्सीनेशन देने का ड्राइव शुरू किया है. ये एक वर्ल्ड ऑर्गेनाइजेशन के तार कोलैबोरेशन होके हमारे तरफ से डिपार्टमेंट, कॉरपोरेशन और जितने भी लोकल बॉडीज हैं सबको मिलके ये वैक्सीनेशन ड्राइव करने के लिए ये इनिशिएशन लेके स्टार्ट किए. सो ये है, इसलिए मैं इस जरिए की इस चैनल के जरिए से सबको रिक्वेस्ट क्या करता हूँ, सब लोग इसका सदुपयोग करके अपने आसपास के लोगों के पास जितने भी पेट्स हैं वो ला के वैक्सीनेशन करके हमारे कलबुर्गी नगर और कलबुर्गी जिला और कर्नाटक को रेबीज मुक्त करने के लिए सहकार देना और सहयोग देना बोल के इस जरिए मैं आप सबको रिक्वेस्ट करता हूँ. एक ABC प्रोग्राम रखा था जो अभी नूर में हो रहा है. उसके अलावा आज वर्ल्ड रेबीज डे के उपलक्ष्य में हमने अगेन म्युनिसिपैलिटी के साथ कोलैबोरेशन करके आज वैक्सीनेशन कैंप जैसे रखा है. तो हमारे दो टीम्स अलग अलग जगह जाएंगे और हमारा ट्रक भी छः सात जगह पे जाएगा जहाँ पे वहाँ वो लोग डॉग कैच करेंगे और वैक्सीनेशन करेंगे. तो ऐसा प्रोग्राम है ताकि लोगों में अवेयरनेस हो कि रेबीज़ क्या होता है और रेबीज़ के ऊपर इंसानों में तो कोई दवाई नहीं है. इंसानों में अगर रेबीज़ होता है तो उनका डेथ होना और मतलब लिखा ही है कि वो बच ही नहीं सकते हैं. बट एनिमल्स में, अगर एनिमल्स में कंट्रोल किया रेबीज तो ह्यूमंस में डेथ नहीं होगा. ये सोच के ये अवेयरनेस क्रिएट करने के लिए हम ये सब कर रहे हैं आज.